हाय एवरीवन, प्रीतीज बळ मराठी मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आणि आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे विटामिन ई ची कॅप्सूल वापरून खरंच चेहऱ्याचा रंग बदलता येतो का, चेहऱ्यावरचे डाग जातात का, किंवा चेहरा तजेलदार होतो का, या सगळ्या शंकांचं निरसन करणारा आजचा आपला व्हिडिओ असणार आहे। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। पण व्हिडिओ बघण्यापूर्वी तुम्ही जर अजून मला सबस्क्राइब केलं नसेल, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। त्याच्याच बाजूला एक घंटीचं बटन दिसेल तेही दाबा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओज अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत जाईल। आणि त्याचबरोबर मी इंस्टाग्रामला पण आहे, माझं इंस्टाग्राम हँडल आहे प्रीतीज बळ मराठी, तिथेही मला फॉलो करा। तिथे मी माझे पर्सनल लाईफ अपडेट, फोटो, स्टोरीज शेअर करत असते, सो तिथेही मला फॉलो करायला विसरू नका। त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही डायरेक्टली मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता। तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूलने चेहऱ्याचा रंग बदलतो का। तर अशी कुठलीही क्रीम, कुठलीही गोळी, कुठलीही कॅप्सूल अजून तरी नाही आहे की ज्याने आपल्या चेहऱ्याचा जो ओरिजिनल कलर आहे तो डायरेक्टली बदलेल, काळ्याचं गोर होईल असं अजिबात नाही आहे। अजून तरी मी अशा कुठली क्रीम्स बघितलेल्या नाही आहे। तुम्हाला कोणाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आपण आपल्या चेहऱ्याचं टेक्स्चर बदलू शकतो, सन टॅन वगैरे झालेलं असेल ते थोडंसं कमी करू शकतो, चेहरा छान ग्लोवी होऊ शकतो, तो सावळा असेल, गोरा असेल, रंग मॅटर नाही करत, त्वचा तजेलदार होऊ शकते, पण रंग डायरेक्टली बदलतो काळ्याचं गोरं वगैरे असं काहीही कुठल्याही क्रीमने, कुठल्याही गोळीने होत नाही। तर हा एकदम खूप मोठा गैरसमज आहे की चेहऱ्याचा रंग वगैरे बदल। यानंतरचा जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे की चेहऱ्यावरचे डाग वगैरे जातात, तर हे अगदी पॉसिबल आहे। आणि ही जी गोळी आहे ही मी हे पॅकेट आणलेलं इबियॉनची व्हिटॅमिन ईची कॅप्सूल मिळते, आणि ह्या एवढ्या सगळ्या यूज केल्यानंतर मी याचा जो रिव्ह्यू आहे तो तुमच्यासोबत शेअर करते आहे। कुठलेही प्रोडक्टचे ज्यावेळेस मी रिव्ह्यू देते किंवा एखाद्या गोष्टीबद्दल मी काहीतरी सांगते तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते, त्यावेळेस मी स्वतः आधी ती यूज करते, खरंच ते चांगलं आहे का, त्याचे काही साईड इफेक्ट नाही का, या सगळ्या गोष्टी चेक केल्यानंतरच मी ते तुमच्यासोबत शेअर करते। ऑब्व्हियसली जे कोणी माझे व्हिडिओज बघतात ते माझ्यावर ट्रस्ट करतात, माझ्यावर विश्वास आहे त्यांचा, त्यामुळेच ते माझे व्हिडिओज बघतात। आणि काही कोणाला हार्म असेल किंवा हार्मफुल ठरेल या गोष्टी मी आधीच व्हिडिओमध्ये सांगते की हे चांगलं नाही आहे। सो ह्या ज्या इबियॉनची ही जी कॅप्सूल आहे व्हिटॅमिन ईची, यामुळे चेहऱ्यावरचे डाग वगैरे जातात पण रंग वगैरे बदलेलच असं नाही आहे। शक्यता तर फार कमी आहे, आपल्या चेहऱ्याचा पोत सुधारू शकतो, स्किनची जी क्वालिटी आहे ती चांगली होऊ शकते आणखी, पण रंग वगैरे तर नाही। डाग कमी होतात, जे आपले पिंपल्सचे डाग असतील किंवा डोळ्यांखाली काळी वर्तुळ असतील किंवा ओठांच्या बाजूला वगैरे कधी कधी आपल्याला काळे डाग पडलेले असतात, तर ह्या कॅप्सूलच्या मदतीने ते डाग वगैरे कमी होतात। आणि कमी होतात म्हणजे जातात, महिना दोन महिन्याचं कंटिन्यू आपण याचा यूज केला तर ते डाग नक्कीच लाईट होत नंतर निघून जातात। त्यानंतर ओठांसाठी ही क्रीम ही जी कॅप्सूल आहे ती यूज करू शकतो, आणि ओठांवर लावून छान मसाज केलं एक दोन सेकंड तर ओठांचंही टेक्स्चर जे आहे ते खूप छान होतात, सॉफ्ट पिंक असे लिप्स आपल्याला आपले मिळतात। यानंतर ही कॅप्सूल यूज करून चेहरा छान तजेलदार आणि ग्लोवी होतो, खूप इझी आहे या कॅप्सूलचं यूज करणं। ही कॅप्सूल जी आहे ती घ्यायची आणि एखाद्या पिनने वगैरे ती फोडून घ्यायची थोडीशी, यानंतर आपली जी कुठली क्रीम असेल त्या क्रीममध्ये एक दोन थेंब ह्या तेलाचे टाकायचे, यामध्ये या कॅप्सूलमध्ये आत तेल असतं व्हिटॅमिन ई ऑइल, आणि त्यानंतर त्या क्रीमने छान मसाज करायचं ओठांसाठी। डायरेक्टली ते ऑइल घ्यायचं कॅप्सूलमधलं, ओठांवर लावायचं आणि छान मसाज करून घ्यायचं, जिथे डोळ्यांखाली काळे वर्तुळ असतील, ओठांच्या बाजूला काळं झालेले असेल किंवा चेहऱ्यावर काळे डाग वगैरे असतील कुठे, तर तिथेही आपण हे ऑइल यूज करू शकतो।
इवन ही कैप्सूल आपण घेऊ शकतो, म्हणजे तिचा डायरेक्टली जशा आपण गोळी घेतो तशी घेऊही शकतो पाण्यासोबत, आणि चेहऱ्यावर पण यूज करू शकतो। जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही यूज करू शकताय, पण मी इंटरनली म्हणजे घेतलेली नव्हती, हिचा मी फक्त एक्सटर्नली यूज केला, चेहऱ्यावरच यूज केलेला आहे, आणि मला खरंच हिचा रिझल्ट छान वाटला। गेल्या महिन्याभरापासून यूज करते आहे, कुठलाही मेडिकल स्टोअरवर ही आपल्याला इझिली मिळते। इव्हेऑनची 400 mg ची, हां 400 mg ची कॅप्सूल आहे, ही आपल्याला मिळून जाते, आणि यामुळे चेहरा छान तजेलदार वगैरे होतो। पण चेहरा तजेलदार होण्यासाठी या कॅप्सूल बरोबरच आपलं जेवण वगैरेही व्यवस्थित पाहिजे, आपल्या शरीरामध्ये पाणीही व्यवस्थित पाहिजे। बाहेरच्या गोष्टींबरोबर ज्या गोष्टी आपण खातो पितो किंवा जो इनटेक आहे तो पण खूप महत्त्वाचा आहे, आणि या सगळ्याच गोष्टीचा आपल्या चेहऱ्यावर परिणाम होत असतो। व्हिटॅमिन ई आपल्या केसांसाठी गरजेचं असतं, त्यामुळेच ही जी कॅप्सूल आहे व्हिटॅमिन ईची, ज्या वेळेस आपण कधी तेल लावतो केसांना ऑइलिंग करण्याच्या वेळी, एका वाटीमध्ये एवढं क्वांटिटीमध्ये आपल्याला केसांना गरजेचं आहे तेवढं तेल घ्यायचं, आणि त्यामध्येच ही एक व्हिटॅमिन ईची कॅप्सूल आहे, ती सोडून द्यायची, तिला जे सुईने वगैरे थोडंसं फोडून घ्यायची, आणि त्यानंतर ती पूर्ण कॅप्सूल त्या तेलामध्ये ॲड करायची, आणि मिक्स करून हे तेल आपल्या केसांना लावलं की जर केस गळत असतील किंवा केस जर वाढत नसतील त्यासाठी याचा खूप छान फायदा होतो। हे मी यूज केलेलं आहे, याचाही रिझल्ट खूप छान आहे, त्यामुळे चेहऱ्याबरोबरच केसांसाठीही व्हिटॅमिन ई आपण नक्कीच यूज करू शकतोय। व्हिटॅमिन ई ही जी कॅप्सूल आहे हिचा आपण आणखी एक यूज करू शकतो, ते म्हणजे नखासाठी। आपल्या नखाचं जे क्युटिकल आहे त्याला त्या बाजूने हे जे ऑइल आहे व्हिटॅमिन ईचं ते लावायचं, म्हणजे जे क्युटिकल्स आहे ते आपले छान सॉफ्ट राहतात, आणि नेल्सवरही लावू शकतो, म्हणजे नखही आपले छान पॉलिश वाटतात किंवा एक शाईन येते नखांवर, नख वाढतात पण। सो नखांसाठी आपण व्हिटॅमिन ईचा उपयोग करू शकतोय। व्हिटॅमिन ई हे आपल्या चेहऱ्यासाठी, केसांसाठी आणि नखांसाठी तर महत्त्वाचं आहे, त्यामुळे नक्कीच या कॅप्सूलचा यूज तुम्ही करू शकता, घेऊही शकता किंवा डायरेक्टली तुमच्या स्किनवरही लावू शकता। तर असं होतं हे व्हिटॅमिन ई कॅप्सूलविषयीची संपूर्ण माहितीचा आजचा आपला व्हिडिओ। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना उपयोगी ठरेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। पुढच्या एका नवीन उपयोगी व्हिडिओमध्ये आपण परत भेटणारच आहोत, तोपर्यंत बाय, टेक केअर।